कचरा, एखाद्याचा कसा कचरा कराव ह्याच्यात आपल्या अमरावतीचे माणसंच नाही, बायले माहेर आहेत बरं. ओ, नवऱ्याचा कमीत कमी शब्दात आणि जास्तीत जास्त लोकांसमोर कसा कचरा करावा हे आपल्या बायकाला सांगाच लागत नाही. पण तरी हा सांगण्याचा शांतपणे मी करणार आहे, काहून कमी अमरावतीचा आहे म्हणून. आले हा, तर सांगायचा मतलब काय, का कचरा हा दोन प्रकारचा असते, एक ओला कचरा आणि एक सुका कचरा. आता सुका दम भरणं, सुक्या बाथाड्या मारणं हे आपल्याला मालूम आहेच, पण याले आपण सुका कचरा म्हणू शकत नाही. मग सुका कचरा म्हणजे काय? तर हे प्लास्टिकच्या पिशव्या, खाली बॉटला, थर्मोकोलची गिल्लास, थर्मोकोलच्या प्लेटा, खल्लास टूथपेस्टा, ह्या सगळ्या सुक्या कचऱ्यात मोडतो. म्हणजे थोडक्यात काय, तर नवरा सोडून जे जे आपण भंगारात विकू शकतो त्याला सुका कचरा म्हणतात. आता हा सुका कचरा आपण अलग डब्यात जमा करा, का म्हणून का हा सुका कचरा आपल्या गावाले, आपल्या शहराले, आपल्या जमिनीले, आपल्या पर्यावरणाले धोका निर्माण करतो. पण जर का हा सुका कचरा आपण अलग डब्यात जमा करून भंगारवाल्याले विकला तर आपल्याला पैसे पण मिळू शकते. ओला कचरा म्हणजे काय बोला, थांबा थांबा मीच सांगतो, कारण तुम्ही एकदा बोलायला लागले ना काजीबात थांबत नाही बा, कारण विषय आपला महत्वाचा आहे म्हणून मीच सांगतो. तर ओला कचरा म्हणजे शिळ अन्न, भाजीचे देठ, हे फळाचे सालपट, नॉनव्हेज खात असाल तर मग हड्ड्या काटे, हे सगळं आपल्याला अलग डब्यात टाकायचं आहे, म्हणजे ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाकायचं आहे, कारण ओल्या कचऱ्यापासून आपण खताची निर्मिती करू शकतो. चला तर मग ठरलं, हर एक नियम पाळू, स्वच्छतेसाठी लढू आणि आपली अमरावती, माझी अमरावती, स्वच्छतेची संस्कृती.